भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक जाणते राजे छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। मंचावर उपस्थित आपले प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील, सी टी रवीजी, माननीय सुधीर भाऊ, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडसाहेब, आशिषजी शेलार, गिरीशजी महाजन, या ठिकाणी समोर उपस्थित असलेले आणि व्हर्च्युअली कनेक्टेड असलेले भाजपचे सर्व पदाधिकारी, रावसाहेब पाटील दानवे हे आपल्याशी कनेक्टेड आहेत, पंकजाताई आपल्याशी कनेक्टेड आहेत, प्रवीण दरेकर आपल्याशी कनेक्टेड आहेत, या सभागृहामध्ये आणि कनेक्टेड असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातील अध्यक्ष आणि पदाधिकारी, सर्व आमदार, माननीय खासदार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, माननीय मोदीजींच्या सरकारला 31 मेला 8 वर्ष पूर्ण होतील। ही 8 वर्ष भारताच्या इतिहासामध्ये नवभारत निर्मितीची 8 वर्ष आहेत। मी नेहमी असं म्हणतो की माननीय अटल बिहारी वाजपेयीजी 22 पक्षाचं सरकार चालवत असताना एक नव्या भारताची संकल्पना त्यांनी मांडली आणि त्याची एक प्रकारे सुरुवात त्यांनी केली, पण खऱ्या अर्थानं संपूर्ण मेजॉरिटीने आलेलं सरकार मिळाल्यानंतर एखादा नेता काय करू शकतो हे माननीय मोदीजींनी आपल्याला दाखवून दिलं। आपल्याला कल्पना आहे की राजकारणामध्ये बोलणारे अनेक असतात आणि अलीकडच्या काळामध्ये बोलघेवड्या नेत्यांची तर मालिकाच, पण बोलेन तैसा वागेन असे नेते बोटावर मोजण्या इतके आहेत। वॉक द टॉक ज्याला म्हणतात ते करणारे नेते हे बोटावर मोजण्या इतके आहेत आणि सुदैवाने जे जे बोलले ते करून दाखवणारे नेते जर कोणी असतील तर ते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत। या 8 वर्षांमध्ये कितीही आरोप झाले, टीका झाली, टोकाची टीका झाली, तरीही मोदीजींनी आपला कार्यक्रम बदलला नाही, आपली दिशा बदलली नाही। कारण पहिल्या दिवशी मोदीजींना माहिती होतं समर्थ भारत तयार करायचा असेल, शक्तिशाली भारत तयार करायचा असेल तर बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारची नीती आपल्याला करावी लागेल। या देशातल्या गरिबाच्या कल्याणाचा अजेंडा हाच या देशाला शक्तिशाली बनवू शकतो।